नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाची आनसर की आलेली आहे जर तुम्ही चेक केलेलं नसेल तर चेक करून घ्या तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकून आरोग्य विभागाची जी लॉग इन आय डी आहे तो वापरून तरी प्रकारे आन्सर की संपूर्णपणे आलेली आहे तुमचे जे काही प्रश्न बरोबर असतील चूक असतील हे तुम्हाला याच्या माध्यमातून कळून येईल तर तुम्ही तुमचे आन्सर की चेक करून घ्या तर आता मी माझा एक सेफ स्कोर आणि कट ऑफ विषयी एक अंदाज व्यक्त करणार आहे आणि माझा स्कोअर पण किती आला आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे ते तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि ला सुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता मी माझे आन्सर की रँक ऐकोवर टाकलेली आहे कारण इथे तुमचे किती करेक्ट क्वेश्चन आणले हे तुम्हाला एकदम इजी जर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर कुठं जरी टाकले त्यांचे फक्त स्कोअर चेकसाठी पण टाकले तरी पण तुम्हाला इथं कळून येतं की तुमचे क्वेश्चन किती करेक्ट आले तर इथं माझे करेक्ट अटेम्प झाले सेवन्टी एट मी सांगितलं होतं की माझे एटी टू प्लस करेक्ट राहतील बट नाही झाले कारण त्याच्यामध्ये काही क्वेश्चन हे टी सी एसने आन्सर केमध्ये चूक केले तर त्याच्यावरती आता मला ॲक्शेप नोंदवावा लागेल त्यानंतरच ते परत जी सेकंड रिस्पॉन्स येईल त्याच्यामध्ये ते काय करतील त्याच्यावर समजून येईल तर माझे इथं इनकरेक्ट अटेम्प हे बावीस झाले तरी पण स्कोअर हा बऱ्यापैकी चांगलाच आहे आणि इथं बघू शकता तुम्ही माझे मराठीमध्ये फक्त वीस क्वेश्चन करेक्ट आहे पाच क्वेश्चन माझे इथं रॉंग झाले इंग्लिशमध्ये पण मला वाटत होतं की माझे जवळजवळ तेवीस चोवीस क्वेश्चन करेक्ट असायला पाहिजे तरी पण माझी इथं दोन तीन तरी पण करेक्ट इनकरेक्ट झालेच आहे आणि ह्यानंतर जी एसमध्ये इथं सतरा अठरा आम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणेच माझे इथं क्वेश्चन राईट झाले आणि इथं मॅथ आणि रिजनिंग इथं मला माझं वाटत होतं बाबा ट्वेंटी थ्री प्लसच क्वेश्चन करेक्ट राहतील तरी पण इथं रॉंग झाले कारण एक दोन क्वेश्चन जी एसचे पण होते याच्यामध्ये सुद्धा आणि बाकी दोन तीन क्वेश्चन हे त्यांनी टी सी एसनी पण आन्सर किमधे राहून दिले तर ते आपले मार्क वाढून जातील तर आता कट ऑफविषयी कट ऑफविषयी माझं असं मत आहे की जर ज्या कोणी विद्यार्थ्याचे जर ए टी प्लस जर क्वेश्चन करेक्ट असतील तर त्याचं सिलेक्शन हे शंभर टक्के होणार आहे कारण इथं फॉर्मची संख्या पण खूप आलेली आहे खूप कमी आलेली आहे आणि परत आन्सर कीमध्ये पण अशा प्रकारे हो काही चुका किंवा सोपे सोपे क्वेश्चन होते बऱ्यापैकी कोणाकडून कोणाकडून काहीतरी चूक होतच असते आणि इंग्लिश पण बऱ्यापैकी चांगलं होतं त्यामुळे इंग्लिशमध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी असतो किंवा आणि ह्या पोस्टला अप्लाय करणारे जे चांगले थोडेफार हुशार हुशारपूर होते त्यांनी ह्या पोस्टला अप्लाय केले नाही कारण हे यांना वाटत होते की ग्रुप डेची पोस्ट आहे आणि याच्यासाठी कुठं आपण अप्लाय करता आणि ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी यावेळेस लागण्याची तर जर फिमेलला असेल तर जर तुमचे सेवन्टी फाईव्ह प्लस जर ओपन सांगतो बरं का ओपन डब्ल्यू एस आणि ओबीसी जर तुमचे सेव्हन्टी फायव्ह प्लस जर क्वेशन असेल तुम्ही एकदम सेफी तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होऊ शकतं आणि सत्तर प्लस जर फिमेल असेल तरी पण तुमच्यासाठी एक अंदाज असा आहे की तुमचं पण सिलेक्शन होऊ शकतं आणि ओपन मेल किंवा डब्ल्यू एस ओबीसी आणि ओपन यांचं जर सेव्हन्टी फाय प्लस जर क्वेश्चन तुमचे करेक्ट असतील तरी पण तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं कारण नॉर्मलायझेशन पण पण नॉर्मलेशन ज्यादा होणार नाही कारण तीन चार शिफ्टमध्येच पेपर झाले त्याच्यामुळे नॉर्मलेशनमध्ये जास्त वर खाली होणार नाही लैटले दोन चार मार्काचा फरक पडू शकतो त्याच्यावरती इथं नॉर्मलेशनमध्ये फरक पडणार नाही तुमचं जे रॉ स्कोर आहे आणि जी फायनल रिस्पॉन्सिटी आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस होते त्याच्यावरती बऱ्यापैकी डिफेंड राहणार आहे की तुमचा स्कोर किती खालीवर होणार आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच